एंड उपाय तो तमीम काजी आणि नॉन स्ट्राइक एंड वर इबाद कादरी फलंदाजी गोलंदाजी पहिले षटक पॉवर प्लेच षटक हाताळण्यासाठी अरबाज एंड युअर टाइम स्टार्ट नाउ अरबाज पहिले षटक सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडून मात्र नक्कीच स्वैर घोषित केला गेला. एक अवांतर धाव मिळते अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय एक चेंडू आणि एक धावेवर. यानंतरचा होणारा सामना असेल प्लस वन ओके फक्त नो ओके नो बॉल मिळते धावसंख्या पोहोचली दोन धावांवर म्हणजेच एक चेंडू आणि दोन धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू आणि दोन धावा दुसरा चेंडू तमीम साठी अरबाज याचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं तेवढाच चुकीचा थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते एका धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तीन धावांवर दोन चेंडू आणि तीन धावा तीसरा चेंडू इबादसाठी पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न स्वैर सोडण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झाला इबादचा. नक्कीच एक अवांतर धाव धावफलकावरती लागते या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय चार धावांवर. कृपया विनंती असेल आपण रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केल्यात त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत कारण त्या आपल्या गाड्यांना इजा होऊ शकते. डंपर ये जा करतायत आणि जर आपल्या गाडीला थोडंसं खर्चटलं वगैरे तर आयोजक आणि डंपरवाला जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यायची. त्यामुळे आपला पार्किंग झोन आहे इकडे तिकडे आपण आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. मला वाटतं वारंवार तीच सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण रसिक प्रेक्षक नक्कीच या गाड्या पार्किंग झोनमध्ये टाकायच्या आहेत. तर तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानावर घेऊन जातो. तिथे दोन चेंडू खेळले गेलेत आणि या दोन चेंडूमध्ये सहा धावा धावफलकावरती लागत आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल नो बॉल. पुन्हा एकदा आपल्याला गच्चाळ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अरबाजची. कालच्या दिवसामध्ये अरबाजने चांगली गोलंदाजी केली होती मात्र या सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. नो प्लस वन एकूण दोन धावा मिळतात धावफलक पोहोचले आठ धावांवर दोन चेंडू आठ धावा. यानंतरचा होणारा सामना असेल झेन फायटर विरुद्ध MKCC सत्यविनायक. झेन फायटर विरुद्ध MKCC सत्यविनायक. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यावं लागेल. जर दुसऱ्या सत्रातील तीन चेंडू टाकले गेले तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चेंडू पायावर जाऊन आदळलाय याच पद्धतीची गोलंदाजी अरबाजला करायला पाहिजे. यापुढे जर आपल्या धावसंख्येला रोख लावायचा असेल तर धावसंख्या तिथेच थांबलेली आठ धावांवर तीन चेंडू आणि आठ धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय फक्त दिशा दाखवली चेंडूला आणि चेंडू सीमापार चौकार. डीजेला मिळते सुमधुर संगीताची संधी. चेंडू आणि बारा धावा धावफलकावरती लागतायत. दोन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हा सुद्धा स्वैर सोडण्याचा प्रयत्न होता इबादचा मात्र इबादला कळलं की चेंडू आतमध्ये येतोय. बॅटची कडा लावली आणि नक्कीच घोषित स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते तेरा धावांवर पाच चेंडू आणि तेरा धावा. शेवटचा एक चेंडू बाकी पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतात फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा उचलला होता मोठा फटका मारला होता मात्र शहीबाजने त्याला यशस्वी होऊ दिलं नाही चेंडू अडवला. त्या दरम्यान एक धाव मिळते. एका धावीच्या मदतीने पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 14 धावा BTGM संघाची. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो रिहान. नक्कीच अय्यन बॉयजच्या खेळाडूंच्या
खेळाडूंच्या अंगावर आपल्याला भारताच्या जर्सी पाहायला मिळतात। कसोटी सामन्यांची टेस्ट क्रिकेटची आपल्याला टेस्ट क्रिकेटची जर्सी पाहायला मिळते यन बॉयच्या खेळाडूंच्या अंगावर। रियान दुसरे षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय तमीमने। एक धाव नक्कीच मिळते, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 15 धावांवर। एक चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत। पुढचा चेंडू रियान याचा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ आतमध्ये निघून आला। इबादला घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ढकलण्यापुढे कोणताही पर्यायच उरला नाही। इबादने तो चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ढकलला आणि एक धाव मिळते। एका धावेच्या मदतीने धावफलक 16 धावांवर, 2 चेंडू आणि 16 धावा। मोठा फटका, थोडस गचाळ, सुपियान्याचं चांगलं क्षेत्र रक्षण। तर विनंती असेल रसिक प्रेक्षकांना, ज्या रस्त्यावर गाड्या पार्क केल्या डंपरला जाण्यासाठी मला वाटतं थोडासा त्रास होत आहे, तर आयोजक आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण गाड्या बाहेर काढण्यासाठी थोडंसं सहकार्य करायचं आहे, कारण डंपर बाहेर अडकलंय, बाहेर थांबलाय, या गाड्या इथे पार्क केल्या त्यामुळे डंपर बाहेर थांबलाय। ओके, इन बेस पण फक्त बाहेर येऊ शकत नाही, तो आउट झालेला मग कुठं जाईल, त्याला घरी जायला लागेल। आउट झालेला बाहेर जाईल, इन बॅट्समन पॉवर प्लेच्या बाहेर जाऊ शकत नाही। चार चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती लागल्यात, तमीम बाद झालाय। तसे सन्माननीय विष्णू चौलकर यांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षात यायचंय। तर रियान याचा 2 चेंडूचा खेळ बाकी, तमीम माघारी परतलाय, त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो साबित फलंदाजीसाठी। साबित 2 चेंडूचा खेळ बाकी रियान याच्या, पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय। एक धाव मिळते घोषित स्वरूपात, या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते 18 धावांवर। 5 चेंडू 18 धावा, आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 5च चेंडू हाताळलेत ते रियान याने। अरबाजने मात्र खूप चेंडू हाताळले होते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। रियान याचं शेवटचं षटक, पुन्हा एकदा हलक्या हाताने। मुबीन तिसरं षटक हाताळण्यासाठी, 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 19 धावा, धावफलकावरती लागल्यात। आपल्याला प्रत्येक वर्षीच म्हणजेच झालेली 3 पर्व आणि हे 4थं पर्व, झालेल्या 3 पर्वामध्ये नक्कीच आपल्याला इथे एक हिंदी समालोचक आपल्याला लाभतात, राष्ट्रभाषा हिंदीमधून समालोचन करत असतात, ते म्हणजे फद लांबे, हे आपल्याला ऐकायला मिळतात, त्यांच्या वाणीतून समालोचन ऐकायला मिळतं। मात्र या सामन्यामध्ये मी नक्कीच त्यांना आमंत्रित करणार नाही, कारण BTGM संघ हा त्यांचाच संघ असल्या कारणाने हा सामना झाल्यानंतर आपण नक्कीच त्यांना समालोचनासाठी आमंत्रित करू समालोचन कक्षामध्ये। तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानावर 20 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। तर मुबीन मोठा फटका साबित याचा, मात्र शैबाजाचं सुंदर क्षेत्र रक्षण पाहायला मिळतंय आपल्याला। एक धाव मिळते, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलं 21 धावांवर। 2 चेंडू आणि 21 धावा, 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे। अरबाज जर थोडासा महागडा ठरला नसता तर
तर आत्ता धावफलक खूप आणि खूपच कमी असतं, पण क्रिकेट मध्ये जर आणि तरला महत्व नसतं, हे असं झालं असतं तर हे झालं असतं, कारण क्रिकेट मध्ये जर आणि तरला महत्व नाहीये, जे आहे ते डोळ्यासमोर आहे। पण आणि आता मात्र मिळतोय घडागती फटका, कवर ड्राइव मध्ये मिळतील चार धावा। डीजे भावेश, ज्यावेळा समालोचक बोलत असतो त्यावेळा नक्कीच प्रत्येकाच्या चुका म्हणा दाखवून देत। आणि या चेंडूवर काय घडेल, पुन्हा एकदा मिळत आहेत चार धावा, बॅक टू बॅक दुसरा चौकार। डीजे बोर्ड, पाच चेंडूंचा खेळ संपलाय। भावेश नक्कीच सांगावं असं वाटत, थोडीशी दिलगिरी वाटते या विषयावर सांगायचं झालं तर, कारण समालोचक ज्या वेळेला खेळाडूंच्या चुका सांगत असतात त्यावेळेला खेळाडू त्या चुका ऍक्सेप्ट न करता समालोचकावर बोर्ड दाखवलं जातं, मात्र एवढं कळत नसतं की जो चुका दाखवतो तो आपला माणूस असतो, ज्या समालोचकाकडनं चुका दाखवल्या गेल्या त्या चुका सुधारणं हे खेळाडूचं काम असतं। पण प्रत्येक वेळेला काय होत असतं की आपण त्या समालोचकावरच आपण बोर्ड दाखवत असतो। तिसरं षटक संपलंय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 30 धावा। ज्या वेळेला जे मैदानावर घडत असतं, कारण क्रिकेटचं वैशिष्ट्यच तसं आहे, तर अच्छा करो तो बजेत आली, नाही तो बुरा करो तो पडे गाली, हे आपल्याला माहीतच असतं, तरी सुद्धा आपण त्याच विषयावर चर्चा करत असतो। आता सांगावं असं वाटतं अरबाज बद्दल, कारण मी आता अरबाजच्या चुका ज्या वेळेला सांगितल्या की अरबाजने षटक एक्स्ट्रा अवांतर चेंडू जास्त टाकले, त्यावेळेला अरबाजने माझ्याकडे बघून लाईक केलं, याचाच अर्थ त्याच्या चुका त्याला ऍक्सेप्ट झाल्यात। ही खरी खेळाडू वृत्ती असते, एकदा अरबाजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण मी ज्या वेळेला त्याची चुका दाखवल्या त्यावेळेला त्याने माझ्याकडे लाईक केलं होतं। 30 धावा झाल्यात, धाव फलकावरती लागल्यात, आपला एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा आपल्यापर्यंत उपस्थित आहे। शाबीर, शेवटचं षटक, मला शाबीरची कालच्या दिवसातली गोलंदाजी आठवते, खूप सुंदर गोलंदाजी शाबीरची पाहायला मिळाली होती, मात्र तीच गोलंदाजी आता पाहायला मिळेल का, कारण तीन गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर शाबीरने चांगली गोलंदाजी केली होती, कमबॅक करून दिलं होतं आयन बॉयज संघाला, तशीच गोलंदाजी या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळेल का ते पाहू आपण। पहिल्या एका चेंडूवर एक धाव खर्च केली शाबीरने, त्यानंतर पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू साबितसाठी टॅप केलेला चेंडू, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप चांगलं मिळालं अरबाजचं आणि इबादला माघारी परतावं लागतंय। 1+ विकेट डीजे सर, या चेंडूवर डॉट बॉल, ओके निर्धाव चेंडू, तीन चेंडू आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा अंकुश आपल्याला पाहायला मिळते। मी कालच्या दिवसामध्ये सांगितल्याप्रमाणे शाबीरने जी गोलंदाजी केली होती शाबीर स्वैर आपल्याला पाहायला मिळाला, एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 33 धावांवर, 3 चेंडू आणि 33 धावा। आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, हे क्षेत्ररक्षण कितपत महाग ठरेल रियानला, हे आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये, तोपर्यंत देऊया संधी डीजेला। शाबीर या रियानच्या क्षेत्ररक्षणामुळे शाबीर थोडासा महागडा ठरलाय, थोडीशी आउटफील्ड सुद्धा खराब आहे, मात्र
आउटफील्ड जरी खराब असली तरी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं, कारण आपण प्रत्येक वेळेला भावेश म्हणतो की सलामीचा फलंदाज सलामीसाठी आलाय, शून्यात बाद झालाय, तर तो फलंदाज म्हणत असतो की मी बाद झालो म्हणून काय झालं, बाकीच्यांना ते आपली जागा सांभाळायला पाहिजे. मात्र तुझी संघामध्ये जागा त्याच कारणासाठी आहे की तू सलामीला जा आणि संघाला सावर, त्यासाठीच त्याची सलामीसाठी नेमणूक केलेली असते. हे सुद्धा त्याच्यावर जबाबदारी दिलेली असते, याचं सुद्धा त्याला भान राहिलं पाहिजे. दुसऱ्या धावेसाठी गेलाय मात्र आणि थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला, त्यामध्ये दोन धावा मिळत आहेत. मात्र शाबीर हे घडू देणार नाही. दोन प्लस विकेट म्हणजेच पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 40 धावा म्हणजेच 41 2 प्लस विकेट 41 धावांची गरज. तोपर्यंत आनंद घेऊया एक सुरेख संगीताचा. समालोचना आपल्याला ऐकायला मिळेल. राष्ट्रभाषा हिंदी मधून एक सुंदर सुरेख समालोचक फद लांबे. चला जेन्स बॅटल संघाचा कर्णधार लागलाय आणि सत्यविनायक सुद्धा संघाचा कर्णधार आलाय. धन्यवाद दोघांचे आभार वेळेत हजर झालात. 41 गेंदों का लक्ष्य रखा है बीटीजीएम ने. 41 रनों का लक्ष्य बीटीजीएम ने रखा है अयान बॉयज के लिए. आज का तीसरा दिन यहाँ पे चलता हुआ फाइनल डे होगा आज. 24 गेंदों में हितेश 41 रन बनाने होंगे. 41 रन्स अगर मैच टाई होता है तो कंपल्सरी चेसिंग होगा. थैंक्स मनोज. 24 गेंदों में 41 रन, एक रोमांच भरा मुकाबला. बॉलिंग करेंगे साबित, स्ट्राइक पे साबित, नॉन स्ट्राइक पे मुबीन. एक इलाके के दोनों भी मजबूत टीम यहां पर बीटीजीएम और आईएन बॉयज साबित. पहली ओवर मार्क के राइट हैंड रन द विकेट से. एक 41 रनों का लक्ष्य साबित तैयार अपने बॉलिंग मार्के पर राइट हम रन विकेट से. पहली ओवर की पहली गेंद फेंकने के लिए साबिर के लिए साबित साबिर के लिए कदमों का इस्तेमाल किया. ब्लॉक शॉट लगाया, अंपायर का इशारा 4 रन. उम्दा शॉट वहां पर, काबिले तारीफ शॉट लगाया पहली गेंद के ऊपर 4 रन. खूबसूरत शॉट वहां पर साबित द्वारा. कामयाबी पहली गेंद के ऊपर 4 रन लगाने के बाद एक आत्मविश्वास भरने के बाद साबित तैयार. साबित तैयार साबिर के लिए अपने बॉलिंग मार के ऊपर राइट हैंड रन विकेट से. दूसरी ओवर की रन विकेट साबिर के लिए. उम्दा शॉट लगाने का प्रयास करने के बाद देखते दूसरी गेंद पे क्या करते. फिर से कदमों का इस्तेमाल किया, उतनी खूबसूरत फील्डिंग वहां पर तमीम द्वारा. एक अतिरिक्त से स्कोर बढ़ता है, इसको जा पहुंचा 5 के ऊपर. 41 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अयान बॉयज स्कोर हो चुका है 5. गेंद आना बाकी 4 पहली ओवर के. साबित तैयार मुबीन के लिए. पहली ओवर की तीसरी गेंद फेंकने के लिए राइट हैंड रन द विकेट से साबित मुबीन के लिए. उम्दा गेंदबाजी करते हुए उतनी अच्छी बैटिंग करते हैं मुबीन. कदमों का इस्तेमाल किया, लेग साइड में हल्का सा फ्लिक करने के बाद उतनी खूबसूरत फील्डिंग वहां पर इबाद द्वारा. एक अतिरिक्त से स्कोर में बढ़ते हैं, स्कोर जा पहुंचा 6 के ऊपर. जबकि लास्ट 3 गेंद आना बाकी, अभी भी एक बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर करना होगा और उतनी ही अच्छी बॉलिंग वहां पर बीटीजीएम को करना होगी. तैयार साबित अपने बॉलिंग मार के पर राइट हैंड रन विकेट से साबिर के लिए. पहली ओवर की चौथी गेंद फेंकने के लिए फिर से ब्लड शॉट लगाने का प्रयास करें. उतनी अच्छी फील्डिंग राजू द्वारा. एक अतिरिक्त से स्कोर में बढ़ते स्कोर जा पहुंचा 7 के ऊपर 7 के ऊपर. जबकि लास्ट 2 गेंद आना बाकी, अभी भी पहली ओवर की. उम्दा बैटिंग वहां पर, उम्दा बॉलिंग का मुजाहरा. साबिर तैयार अपने बॉलिंग मार के ऊपर राइट हैंड रन विकेट से मुबीन के लिए. और
एक अच्छी गेंद वहां पर, अंपायर का कोई इशारा नहीं, स्कोर वहीं पे थमा हुआ 7 के ऊपर, 7 के ऊपर, जबकि लास्ट एक गिनाना शेष बाकी अभी भी पहली ओवर की। साबित तैयार अपनी बॉलिंग मार के ऊपर, राइट हम रन द विकेट से इस ओवर के लास्ट गेंद फेंकने के लिए मुबीन के लिए। मुबीन ने कदमों का इस्तेमाल करने के बाद उतनी खूबसूरत वहां फील्डिंग और दोनों का यस नो में एक बड़ा विकेट वहां पर खो गए मुबीन के रूप में। जब आपके पास एक अच्छा सा स्कोर खड़ा था तो एक अंडरस्टैंडिंग होना चाहिए दोनों भी प्लेयर के अंदर कि आप कॉल दे और फिर रुके। एक ओवर के इख्तिताम पे अयान बॉयज का स्कोर है 7। इकतालीस रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अयान बॉयज का स्कोर है 7-7। देखते दूसरी ओवर लेके कौन आते हैं। तमीम आए हैं, जैन फाइटर और एमकेसीसी के बीच टॉस उछाला गया। एमकेसीसी ने टॉस जीता है और बॉलिंग का फैसला लिया है। थैंक्स तमीम तैयार अपने बॉलिंग मार के राइट हैंड रन द विकेट से दूसरी ओवर की पहली गेंद फेंकने के लिए। काफी ज्यादा सपोर्टर्स यहां पर बैठे हुए हैं अयान बॉयज के, अपने सब काम का छोड़ के आते हुए। वहां पे शुएब टोलकर साहब है, अब्दुल्ला जो अपने होटल चलाते हैं वो भी अपना इतना व्यस्त टाइम में निकाल के आए है, मजहर टोलकर साहब है, फारूक शेख साहब है, ये सभी जो क्रिकेट के शायकीन जो होते हैं अपना टाइम निकाल के। जयेंद्र वागे कमेंट्री बॉक्स में चले प्लीज। इकतालीस 41 का लक्ष्य, एक ओवर के इख्तिताम पे अयान बॉयज का स्कोर है 7-7। जीतने के लिए और 35 रनों की जरूरत 18 गेंदों में, 34 गेंदों की 34। धन्यवाद सर।
सत्यविनायक आणि जैन फाइटर मध्ये नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकली मला वाटतं एमकेसीसी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केलंय जैन फाइटर संघाला, रेडी राहायचंय, लाईटची व्यवस्था झाली तर सामना त्वरित चालू होईल। चला डीजे धन्यवाद। याच्यानंतर सामना आले एमकेसीसी आणि जैन फाइटर, दोन्ही संघांनी रेडी राहायचे। आता वळूया सामन्याकडे, लाईटच्या व्यत्ययामुळे सामना थोडा काळ होता थांबला होता, आता पुन्हा वळूया। आणि फलंदाज बाद गड़ी बाद झालाय, चेंडू झाला एक, पहिल्याच चेंडू तमिळने गड़ी मिळवला। मोहम्मद आलाय सुंदर फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक धावेवर समाधानी राहू लागलं दोन्ही फलंदाजांना, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा रिया नाही तर सामना आहे। आया ना बॉईज या संघाकडे, चांगली फलंदाजी आणि एक झ लागली बॅटची, म्हणजे एक धाव पंचांकडून घोषित झाली। तीन चेंडूचा खेळ संपला, धावपळकावर धावा लागल्या दोन। मम्मद पुन्हा एकदा चांगली क्षेत्ररक्षण चांगलं झालं साबित कडून, त्रोत काही केला नाही साबितला, माहिती घाई करायची गरज नाही। दोन चेंडूचा खेळ बाकी, धाव संख्या लागली धावपळकावर दहा। आता रियान तंबूच्या रस्त्याला, एक महागडा फलंदाज तंबूच्या रस्त्याला, ज्याच्याकडून अपेक्षा होता त्यालाच माघारी पाठवलं तमिमने। पाचव्या चेंडूवर शेवटचा चेंडू टाकेल तमिम दुसऱ्या षटकातला, भाऊ सुंदर फलंदाजी केली भाऊने, एक धाव काढली, दोन षटकाचा खेळ संपला, धाव फलकावर धावा लागल्यात अकरा। गरज आहे विजयासाठी ग्यारह ग्यारह, वन वन इलेवन। पहिल्या षटकात धावा आल्या सात, दुसऱ्या षटकात धावा खर्च केला तर चालाचा प्रणीत तिसरं षटक आताळेल। वैयक्तिक पहिला संघाचा तिसरं प्रणीत भाऊसाठी, भाऊ चांगली फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं। धावसंख्या झाली बारा। बारा धावा धाव फळकावर, सुंदरित टोळवला बॉक्स आउट ऑफ बॉक्स। मोहम्मद माघारी परतलाय, षटकाराला किंमत नाही कारण बॉक्स क्रिकेट आहे आणि बॉक्स क्रिकेटमध्ये प्रणीत चांगली गोलंदाजी करतोय। तीन चेंडूचा खेळ संपलाय, तीन चेंडू येणे बाकी, सुंदरित्या टोलवला काय क्षेत्ररक्षण झालंय। चौथ्या चेंडूवरती जिथं चार धाव होत्या तीन धाव संघासाठी अडवल्या गेल्या क्षेत्ररक्षकाकडून।
पुढचा चेंडू प्रणीतचा सुंदर गोलंदाजी पंचांचा निर्णय नो चेंडू म्हणजे ही अतिरिक्त धाव वन प्लस आहे का पंच वन प्लस धन्यवाद प्रणीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर पुन्हा टाकावं लागेल प्रणीतला चेंडू आणि सुंदर कमबॅक केले प्रणीतने वाईट मागण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा पण धुडकावून लावला शेवटचा चेंडू अंतिम चेंडू सुंदर गोलंदाजी प्रणीतची काय चेंडू टाकले दोन्ही पंडितने फलंदाजाला समजू शकले नाही ना विकेट कीपरला समजू शकले दोन्ही चेंडूची निर्धाव सांगता झाली तीन शतकाचा खेळ संपला धाव संख्या झाली 15 41 धावांची गरज आहे म्हणजे 41 धावांचा लक्षांचा पाठलाग करायचा होता आता धावपळ कर धावा लागत 15 6 चेंडू सात चेंडू ने 26 धावांची गरज विजयासाठी 6 26 चल एमकेसीसी रेडी राहायचंय जुएप शेवटचा अंतिम षटक सुंदर प्रणीत आहे आणि धावचित होईल का पंच निर्णय देतील नट आउट एक धावाली धाव संख्या झाली 16 सुंदर इथं टोळवला चांगलं क्षेत्ररक्षण कुलेचं पण एक धाव मस्त गेम सॉरी सॉरी मस्त गेम चांगले क्षेत्ररक्षण करत आणि हा निर्धाव चेंडू काय गोलंदाजी केली फलंदाज बाद धन्यवाद तू चल मी आहे अशी परिस्थिती आहे अयान बॉईज या संघाची सुफियान आलाय पुढचा चेंडू सुफियानला प्रणीत होता तिथे पण चेंडू काही अडवू शकला नाही एक धाव आली शेवटचे दोन चेंडू शिल्लक मला वाटत हा स्फेअर चेंडू असेल कारण पंच तटस्थ आहेत सुंदरीत्या टोळवला आता क्षेत्ररक्षण होईल चांगलं आणि झालंय सुद्धा अंतिम चेंडू अतिरिक्त शिल्लक राहिली सामन्यामध्ये कारण खूप मोठा लक्षांचा पाठलाग करायचा होता त्रिफळा चित्त फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाखाली लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.